वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन. अतिवृष्टीने बाधित जमीन व घरांचे तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी. 31 जुलै 2023 रोजी जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन तालुका व शहर आघाडीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण जळगाव जामोद शहरासह तालुका परिसर पाण्याखाली गेला. या महापुराच्या पाण्याने अनेक कुटुंबे बेघर झाली, तसेच शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले. या घटनेला आठवडाभराचा कालावधी लोटला तरीही शासनाकडून शेतीचे व घराचे पंचनामे आजपर्यंत झाले नाहीत, त्यामुळे आपत्तीग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने शासनाकडे शेतकऱ्यांना 1 लाख रुपये मदत देण्यात यावी, विना रेशन कार्ड धारकाला अन्नधान्य देण्यात यावे, बेघर कुटुंबांना तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे, नदीकाठी अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पुनर्वसित करावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या. तर याच मागण्यांचे लेखी निवेदन वंचितच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर जिल्हा संघटक अरुण पारवे, शहराध्यक्ष आजम कुरेशी, माजी तालुकाध्यक्ष रतन नाईक, तालुका महासचिव विजय सातव, तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे, तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण गवई, महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत अवसरमोल, युवा नेते प्रकाश भिसे, जगदीश हातेकर, मुजीब खान, कदीर मौलाना, मंगला विजय पारवे, विजय तायडे, कदीर मौलाना, सुधाकर घटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते व पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता मंगल काकडे, जळगाव. बहुजन आघाडी जळगाव जामोद व शहरच्या वतीने लाक्षणिक एक दिवसीय आंदोलन तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे या ठिकाणी करीत आहोत. सातपुड्याच्या पायथ्याशी झालेल्या प्रचंड अशा ढगफुटीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांना खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. या नदी नाल्याकाठी असलेल्या सर्व नागरिकांना व गावकरी बंधूंना खूप मोठ्या प्रमाणात या पुराचा फटका बसलेला. यामध्ये त्यांचे घरदार पूर्णतः वाहून गेले, त्यांचे संसार हे उघड्यावर पडलेले आहेत. 22 जुलै रोजी झालेल्या या महापुराचे पंचनामे आज 31 तारीख उठूनही अद्यावधी पूर्ण झालेले नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर खूप मोठ्या समस्या या ठिकाणी आलेल्या आहेत. माझी प्रशासनाला विनंती आहे की तत्काळ या सर्व समस्या सोडवून तत्काळ 100% पंचनामे करून तत्काळ यांना आर्थिक मदत देण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येणाऱ्या काही काळात तीव्र आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करू, असा मी या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतो.